पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी नमिबियातून चित्ते आणून मध्य प्रदेशातील कोनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते भारतात नामशेष झालेला चित्ता पुन्हा दिसावा यासाठीचा हा प्रयत्न होता नेहमीप्रमाणे याचाही मोठा इव्हेंट करण्यात आला मात्र चित्ते आणून वर्ष होण्याआधीच बारा चित्त्यांमधील आठ चित्ते दगावल्याचे समोर आले भारत सरकारचा चित्ता प्रकल्प त्यामुळे दिवा स्वप्न ठरते की काय अशी भीती वाटायला ला लागली आहे त्यामुळे नामशेष झालेल्या चित्त्यांचा वंश भारतात पुन्हा रुजावा यासाठी प्रयत्न होत असताना नक्की कुठे अडचणी येत आहेत त्यांना भारतातील हवामान मानवत नाही एका कोणत्या कारणांमुळे चित्ते एकामागे एक दगावत आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अथर्व पवार देशातून चित्ता नामचे झाला त्याला पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे भारतातून सात दशकांपूर्वी चित्ते नामशेष झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा चित्त्यांची लोकसंख्या पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला दक्षिण आफ्रिकेहून आठ हजार चारशे पाच किलोमीटर्सचा प्रवास करून सप्टेंबर दोन हजार बावीसला पाच नर आणि दोन मादी चित्ते भारतात आणले गेले त्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पुन्हा बारा चित्ते भारतात आले यातील सिया या मादी चित्त्यानं चार पिल्लांना जन्म दिला अशा प्रकारे कुनोमधील एकूण चित्त्यांची संख्या चोवीस झाली मात्र सप्टेंबर दोन हजार बावीस ते मे दोन हजार तेवीस या कालावधीत आठ चित्ते वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडले उष्ण हवामानामुळे चित्ते मृत झाले असे सांगितलं जात असले तरी ज्या नमी बियातून चित्ते भारतात आणले त्या नमी बियात चित्ते जिवंत राहतात आणि भारतात मात्र ते जगत नाहीत यामागे नक्कीच काहीतरी गूढ आहे किंवा असावे अशी प्राणी मित्रांना शंका वाटते ती दूर करायला हवी म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आपल्यापुढे सादर करतो सत्तावीस मार्च आणि तेवीस एप्रिल रोजी दोन चित्त्यांचा मृत्यू झाला होता मे महिन्यात तिसरा चित्ता मरण पावला याच कालावधीत तीन पिल्ले मरण पावली त्यानंतर जून महिन्यात कोनोमधील तेजस नावाच्या चित्त्याचा मृतदेह गूढरित्या आढळला तर जुलै महिन्यात सूरज नावाचा आणखी एक चित्ता मृत्युमुखी पडला अशा प्रकारे आफ्रिकन देशातून भारतात आलेल्या आठ चित्त्यांचा गेल्या चार महिन्यात मृत्यू झाला आहे आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चोवीस चित्त्यांपैकी आता सोळा चित्तेच फक्त शिल्लक आहेत ही मृत्यू साखळी थांबवण्यासाठी आता अकरा सदस्य चित्ता प्रकल्प सुकाणू समितीची स्थापना करण्यात आल्याचे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सांगितले आहे सतरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आठ चित्त्यांची पहिली तुकडी नमी भारतात आणण्यात आली चित्त्यांना सुरुवातीला विलगी करण्यात ठेवण्यात आले होते महिनाभरानंतर त्यांना जंगलात सोडण्यात आले जंगलाच्या मोठ्या भागात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले होते त्यांच्यावर रात्रंदिवस लक्ष ठेवण्याकरता नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला प्रत्येक चित्त्याच्या गाळात एक पट्टा लावण्यात आला होता जेणेकरून त्याच्या प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवता येईल असे असूनही आव्हाने कमी नव्हती आणि तेच यानंतर दिसले आफ्रिकेतून भारतात स्थलांतरित करण्यात आलेल्या चित्त्यांपैकी आठ चित्ते गेल्या चार महिन्यात मृत्युमुखी पडले आहेत मार्च दोन हजार तेवीसपासून पासून सुरू झालेलं चित्त्यांचं हे मृत्यू सत्र सुरूच आहे गेल्या आठवड्यात तेजस या चित्त्याचा मृत्यू झाला सातत्याने होत असलेल्या या मृत्यूंचं कारण काय आहे हा प्रश्न उपस्थित होणं हे शहाजिकचं होतं आफ्रिकेतील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या चित्त्यांच्या गाळात बांधलेले रेडिओ कॉलर हेच या चित्त्यांच्या मृत्यूचं मुख्य कारण आहे दुसरं कारण म्हणजे नमिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या वीसपैकी पाच हे प्रौढ चित्ते होते व त्यांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला आफ्रिकेतील तज्ञांच्या आरोपाला उत्तर देताना भारतीय सरकारने रेडिओ कॉलरसारख्या घटकांमुळे मृत्यू होत आहेत असं म्हणायला कोणताही वैज्ञानिक पुरावा सापडलेला नाही असं स्पष्टीकरण दिलं पण आफ्रिकेतील तज्ज्ञ आरोप कशाच्या आधारावर करत आहेत हे जाणणेही महत्वाचे आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे रेडिओ कॉलर खराब होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते तर बऱ्याचदा जास्त आर्द्रतेमुळे चित्ते त्यांची त्वचा खाजवू शकतात त्यामुळे त्यांना जखम होऊ शकते आणि या जखमेवर माशा बसल्याने संसर्ग होऊ शकतो याच माताचे अनेक तज्ज्ञ भारतातही आहेत गळ्यात रेडिओ कॉलर लावल्यामुळे तेजस आणि सूरज चित्ता यांना सिप्टिसिमिया झाला आणि त्यामुळे त्यांचा त्या मृत्यू झाला असं सांगितलं जाते सिप्टिसिमिया हे एक गंभीर रक्त संक्रमण आहे आणि त्यामुळे रक्तामध्ये विष तयार होऊ शकते असे म्हटले जाते की प्राण्यांच्या शरीराच्या बाहेरील भागात जास्त काळ ओलावा राहिल्याने संसर्ग सुरू होतो आणि तो सिप्टिस्मियाच्या रूपात उफळून येतो दमट वातावरणात तर हा धोका आणखी बाळावतो हो मग प्रश्न असा की हे दोन्ही चित्ते सिप्टिसिमियामुळे मरण पावले का त्यांना शरीराच्या बाहेरील भागात तरी कोणत्याही खुजल्या जखम नव्हत्या त्यामुळे या कारणावरही पूर्णपणे शिक्कामोर्तब करता येणार नाही आणखी एक कारण पुढे येत आहे ते म्हणजे कुनो अभयारण्याची क्षमता दहा ते बारा चित्ते राहू शकतील इतकेच आहे जास्तीत जास्त पंधरा चित्ते तिथे राहू शकतात त्यामुळे काही चित्त्यांना इतर अभयारण्यांमध्ये हलवायला हवं होतं अभयारण्यात प्रति चौरस किलोमीटर वीस चित्ते आहेत आणि चित्त्यांच्या शिकारीसाठी हे पुरेसं भक्ष नाही चित्त्यांना चिंकारा आणि इतर प्राणी खायची सवय असते चित्तळ त्यांची भूक शंभू शकत नाही कुनोमध्ये आत्तापर्यंत चोवीस चित्त्यांना स्थलांतरित करण्यात आले होते त्यातील आठ चित्त्यांचा मृत्यू झाला आणखी चित्ते सोडल्यास मानव चित्ता संघर्ष सुरू होण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे अलीकडचे एक नर आणि एक मादी चित्ता राष्ट्रीय उद्यानाची सीमा ओलांडून गावाजवळ पोचलेही होते ही काही कारणे सध्या तरी चित्ता प्रजातींना भारतात तग धरण्यास आडकाठी करीत आहेत एकोणीसशे बावन्नमध्ये अशियाही चित्ता भारतातून संपृष्टात आल्यापासून भारतात चित्ता पुन्हा स्थापित करण्याच्या योजना सुरू आहेत अगदी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील चित्ता भारतात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र ते यशस्वी झाले नाहीत त्यानंतर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये अखेर चित्ते भारतात आले पण त्यांना इथे जिवंत राहता आले नाही विसाव्या शतकापर्यंत आशियाई चित्ता अगदी सामान्य होता अरबी द्वीपकल्पापासून ते इराण अफगाणिस्तान आणि भारतापर्यंत संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये तो दिसत होता आशियाई चित्ता ज्याला भारतात शिकार करणारा बिबट्या असे म्हणायचे त्या चित्त्याला राजे आणि राजपुत्रांनी काळविटांचे शिकार करण्यासाठी ठेवले होते असा चित्ता आता भारतात जगण्यासाठी धडपडतो आहे उष्णतेची लाट अपुरी जागा रेडिओ कॉलर यासारख्या गोष्टी चित्त्याच्या मृत्यूचे कारण ठरत असेल का त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या बोलबिंदास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद